परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथे ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झालाय. जिल्हा परिषद शाळेत मतदान सुरू असतानाच 3 मशीन्स या ठिकाणी बंद पडल्या. यापैकी 2 मशीन्स पूर्ववत करण्यात सध्या यश आलं असून 1 मशीन अद्यापही बंद आहे. त्यामुळे 40 मिनिटांपासून या ठिकाणी मतदान प्रक्रिया खोळंबली होती. पूर्णा तालुक्यात कातनेश्वर इथे ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे 40 मिनिटं मतदानाची प्रक्रिया खोळंबली होती. 3 मशीन्स एकूण बंद पडल्या होत्या, त्यापैकी 2 मशीन्स पुन्हा सुरू करण्यामध्ये यश आल्याची माहिती समोर येते आहे. मात्र 1 मशीन अद्यापही बिघडलेल्याच अवस्थेत असल्याची माहिती मिळते आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.